नमस्कार, आज आपण करजेमध्ये भरण्याचं सारण कसं करायचं ते बघणार आहोत. साहित्य आहे, 1/2 किलो रवा घेतलेला आहे मी, 1/2 किलो खोबरं किसून घेतलेलं आहे, खसखस आहे, बदामाचे तुकडे, काजू तुकडा, वेलची पावडर आणि साखर आहे. एक भांडं गरम करायचं आहे, त्यात 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि तूप थोडं गरम झालं की आपण त्यात रवा भाजून घेणार आहोत. एकदम लाल आणि असा भाजायचा नाही, आपल्याला एकदम कच्चाही राहिला नाही पाहिजे. मंद आचेवरती तो आपण 10-15 मिनटं छानपैकी भाजून घेऊया, त्याचा कलर बदलला नाही पाहिजे. 15 मिनटानंतर रवा आपला भाजून झालेला आहे, छानच तुम्ही बघू शकता. आता एक परात घ्यायची आहे, त्यात तो रवा आपण थंड होण्यासाठी काढून घ्यायचा आहे छानच. आणि त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत, तर मंद आचेवरती आपण 10-15 मिनटं भाजून घेणार आहोत. खोबरं भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे, आपण गॅस एकदम मंद आचेवरच ठेवायचा आहे, लो फ्लेमवरती. आणि खोबरं आपण हलवून हलवून सगळी बाजूने भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता आपलं खोबरं भाजून तयार आहे, आपण ते परातीमध्ये काढून घेऊया. आता रवा काढलेला आहे, त्यावरच आपण हे भाजलेलं खोबरं काढून घ्यायचं आहे. त्याच भांड्यामध्ये आपण खसखस पण भाजून घ्यायची आहे. आता कढई गरम असल्यामुळे खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, आपण ती थोडी थोडी हलवून हलवून घ्यायची आहे आणि लगेचच काढून घ्यायची आहे, नाहीतर ती जळू शकते. तर आता खसखस आपली भाजून तयार आहे, ती आता आपण सारणवरती टाकून घेऊया. रवा आणि खोबऱ्याचं सारण घेतलेलं आहे, त्यावर आता खसखस पण ओतायची आहे. आता त्याच कढईत काजू आणि बदामचे तुकडे ते आपण भाजून घेऊया. त्यात आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत, त्याच्यामुळे ते चांगले खरपूस भाजून येतील आणि त्याची चव पण खूप छान लागेल. आता आपली काजू आणि बदामचे तुकडे चांगले भाजून तयार झाले, ते पण आपण परातीमध्ये काढून घेऊया छानपैकी. आणि आता हे आपण थोडंसं एकत्र करून त्याला 1/2 तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता आपण 1/2 तासानंतर आपलं मिश्रण जे आहे परातीमध्ये बनवलेलं ते आता थंड झालेलं आहे, तर त्यात वेलची पावडर टाकायची आहे 1 चमचा आणि ते आपण आता मिक्स करून घेऊया. वेलची पावडर टाकून झाली की आपण पिठी साखर टाकायची आहे. 1/2 किलो पिठी साखर घेतलेली आहे मी, पण पहिले मी 1/2 टाकणार आहे आणि जर आपल्याला अजून जास्त गोड हवी असेल तर आपण टाकू शकतो. तर आता हे वेलची पावडर आणि पिठी साखर जी आहे ती मी टाकून ती मिक्स करून घेणार आहे आणि आपलं करंजीमध्ये भरण्याचं सारण तयार आहे.